नमस्ते, अरुणाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी करणार आहे पनीर कोफ्ते आणि ग्रेव्ही। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे पुढील प्रमाणे। पनीर आहे अर्धी वाटी, हे घरी तयार केलेले पनीर आहे। मीठ आहे चवीनुसार, तिखट एक चमचा, कोथिंबीर बारीक चिरलेली, धने पावडर आहे, जिरे पावडर आहे, हा ब्रेडचा चुरा आहे। दोन बटाटे घेतलेले आहे उकडलेले, एक कांदा बारीक चिरलेला आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे। हे झाले आपले साहित्य। आता आपण पॅन गरम करायला ठेवू आणि नंतर मग सर्व साहित्य मिक्स करूया। हे मोठे बाऊल घेतलेले आहे, यामध्ये आता क्रमाक्रमाने सर्व साहित्य घालूया आपण। हे पनीर, मीठ, कोथिंबीर, धने पावडर, हा ब्रेडचा चुरा केलेला आहे, सुके ब्रेड घेतलेले आहे, हे जिरे पावडर आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे आणि हे तिखट आहे। यातच एक कांदा, शिमला मिरची, ह्या बटाटा। हे सर्व आता छान मिक्स करून घ्यायचे। यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही, पनीर वलसर असल्यामुळे त्यातच होणार आहे हे सर्व। अर्धी वाटी तांदुळाचे पीठ घालूया पॅनमध्ये। आता आपण तेल तापायला ठेवूया। या मिश्रणातच अर्धी वाटी तांदुळाचे पीठ घातलेले आहे। आता हे छान मिक्स करून याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊ। तोपर्यंत तिकडे तेल पण तापत आहे। अशा प्रकारे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आपल्याला या प्रकारे। आकार कमी जास्त करता येईल। आधी तेल छान कडकडीत तापवून घेतलेले आहे, नंतर गॅस कमी करूया। ह्या ब्रेड चुऱ्यामध्ये घोळवून आपण तेलामध्ये तळून घेऊया। याप्रमाणे सर्व बॉल असे घोळवून तेलामध्ये सोडायचे। छान असा तांबूस कलर येतपर्यंत तळून घ्यायचे आहे। आता हे बॉल झालेले आहे, काढून घेऊया। छान असा तांबूस रंग आलेला आहे। याप्रमाणे बाकी सुद्धा तळून घेऊ। हे सर्व बॉल तळून झालेले आहे, काढून घेऊया। हे बॉल तळून झालेले आहे, करायला अगदी सोपे आणि खायला खूप छान लागतात हे स्वादिष्ट असे। तर करून बघा आणि कसे वाटले तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या रेसिपीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हिंदीमध्ये कृती दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ह्या बॉलसोबत आपण ग्रेव्हीसुद्धा करू शकतो। ग्रेव्ही चपातीसोबत किंवा राईससोबत छान वाटते। हे बॉल आणि ग्रेव्ही म्हणजे एक प्रकारचे कोफ्तेच समजा।